जय हिंद। शेगाव शहरामध्ये आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सर्व प्लाटून्स RCP, QRT, स्ट्रायकिंग फोर्स, त्याचप्रमाणे SRPF ग्रुप 9 येथील एक कंपनी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्लाटूनने ध्वजसंचलन फ्लॅग मार्च यांचं आयोजन केलेलं होतं। आपणाला माहीत आहे की सध्या संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर जो प्रोटोकॉल आहे, जी SOP आहे, यांचं तंतोतंत अनुपालन व्हावं या उद्देशाने जनतेमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आणि या एकूण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी या आजच्या ध्वजसंचलनाचं फ्लॅग मार्च आयोजन केलेलं होतं। संपूर्ण शहरातून हा फ्लॅग मार्च अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। या संचारबंदीच्या आदेशामध्ये जी काही तासांची सवलत दिलेली आहे, त्या सवलतीचा उपयोग आणि वापर करून बरेचसे नागरिक त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी बाहेर येतात, परंतु त्यानंतर नागरिकांनी या प्रोहिबिटरी ऑर्डरचं 100% अनुपालन केलं पाहिजे आणि घरातच राहा, घरातून बाहेर पडू नका। ज्या अत्यावश्यक बाबी किंवा सेवा आहेत, त्यासाठी शासनानेच तुम्हाला काही तासांचा अवधी दिलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त कुणीही कोणत्याही कारणास्तव जर बाहेर पडला नाहीत, तर हा जो कोरोना विषाणू आहे, COVID-19 विषाणू आहे, याची साखळी तोडण्यासाठी मदत होते। आपल्या शेगाव शहरामध्ये आता पावेतो 3 कोरोना COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्या संपर्कात आलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट यांचीही वैद्यकीय तपासणी झालेली आहे, त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत। आणि या पार्श्वभूमीवर जी गांभीर्यपूर्वक परिस्थिती आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। आणि आम्ही जी संकल्पना मांडलेली आहे की माझे आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, हे प्रत्येक नागरिकासाठी लागू आहे। आणि जर एका प्रत्येक नागरिकाने जर ही भूमिका पार पाडली, एक दक्ष नागरिक, जागरूक नागरिक, एक सजग आणि सुजाण नागरिक, तर मला वाटतं ह्या कोरोनाला हरविण्यामध्ये, त्याला मातीत गाडण्यामध्ये आणि जे काही आपण सर्वसमावेशक प्रयत्न करतो आहे, त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी शेगाव शहरातील आणि पंचक्रोशील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या प्रतिबंधात्मक आदेशाचं, लॉकडाऊन किंवा संचारबंदी यांचं तंतोतंत पालन करावं आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, अन्यथा घरामध्ये राहूनच आपण या कोरोनाला हरूया, असं विनम्र आवाहन करतो। गावातील शेगाव येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे आणि त्यामुळे आपल्या शेगाव शहरामध्ये काय काळजी घ्यायला हवी आणि पुढे तो जास्त संक्रमण वाढू नये त्यासाठी काय काय आपण करायला हवं, यासाठी आज मी शेगावमध्ये सगळे DISP असतील, PI असतील, तहसीलदार, SDO, आरोग्य अधिकारी, आम्ही सगळ्याची बैठक घेतली आणि त्या रुग्णाने जो रुग्ण आढळला तो ज्यांना भेटला, ज्यांच्यासोबत त्याचे खूप जवळचे संबंध आले, माझी विनंती आहे या माध्यमातून की त्यांनी स्वतःवरून प्रशासनाला सांगावं आणि तपासणी करून घ्यावी। कुठेही तपासणी न करणे हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि परिसरासाठी निश्चितपणे घातदायक किंवा त्रासदायक होईल भविष्यासाठी। आणि म्हणून तो रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या परिसरातील किंवा त्याच्या जवळजवळ संबंधात जे आले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःवरून आरोग्य खात्याशी संपर्क करून स्वतःची तपासणी करून घ्यावी। सगळ्या चांगल्या सुविधा आरोग्य खात्यातर्फे आणि प्रशासनाकडून प्रत्येक माणसाला सन्मानजनक आणि चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे आणि या लोकांच्यासाठी चांगल्या सुविधासाठीच आजची बैठक होती आणि तो एरिया जो आहे तो आपण आता सध्या सील करून घेतला आहे की जेणेकरून ते संक्रमण बाकी शेगावमध्ये कुठं पसरू नये किंवा शेगावच्या बाहेरही जाऊ नये। म्हणून शेगावच्या तहसीलच्या, शेगाव शहराच्या सीमासुद्धा आपण सील करतो आहे, शेगाव तालुकासुद्धा आपण सील करतो आहे आणि त्या पद्धतीनं जो जिथं रुग्ण आढळला त्या भागातल्या लोकांची चांगली काळजी घेऊन, सन्मानजनक त्यांना वागणूक देऊन, चांगली काळजी घेऊन त्यातला कोणीही पेशंट जो आहे तो संक्रमित होऊ नये किंवा त्याला कोरोना पॉझिटिव्हपर्यंत जो जाऊ नये त्या दृष्टिकोनातून त्याची काळजी घेण्यात आहे।
आज 10 जण आता त्याच्या फॅमिलीतले आपण 10 जण आता सध्या क्वारंटाईन केलेले आहेत. अजूनही त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टवाले आपण करतो आणि बाकीच्यांना त्या एरियामध्ये, कारण बरेच दिवस तो रुग्ण तिथं फिरला असेल म्हणून बरेच लोक कॉन्टॅक्टमध्ये आले, तो एरिया जो आहे तो घरीच होम क्वारंटाईन करतो आहे. आणि त्या पद्धतीनं इथल्या भाजीपाल्याची व्यवस्था असेल, 2-3 दिवस मला वाटतं भाजीपाल्याचीही व्यवस्था पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी लागणार आहे. कारण आता यापुढे भाजीपाल्याचे दुकानं शेगावमध्ये जागोजागी बसलेत, त्यांना सगळं सोशल डिस्टन्सिंग सगळं डिस्टर्ब होते आहे. म्हणून रेगडीवर किंवा छोट्या हत्तीमध्येच यापुढे भाजीपाला हा प्रत्येकाच्या घरपोच पोहोचवला कसा जाईल याचा प्रयत्न नगर परिषदमार्फत आता होणार आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकानदारांना माझी विनंती आहे सगळ्या मतदारसंघाला आणि विशेषतः शेगावातल्या, की तुमचे जे दर म्हणजे दर महिन्याचे तुमचे जे गिराईक असतात रेग्युलर गिराईक, त्यांना व्हॉट्सअपचा नंबर देऊन घरपोच डिलिव्हरी द्यावी. आणि मी सीओंना तेही सूचना केलेली आहे की किराणा दुकानदारांशी बोलून त्यांचे व्हॉट्सअप नंबर घेऊन काही ठिकाणी ते बोर्ड लावून प्रत्येक किराणा माल हा घरपोच कसा देता येईल जेणेकरून बाहेर गर्दी होणार नाही किंवा किराणावर कोणी येणार नाही या पद्धतीचे प्लॅनिंग शेगाव शहरामध्ये आम्ही करतो आहे. कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. प्रशासन, आरोग्य खात्यानं आम्ही सगळ्यां मिळून एक चांगल्या प्रकारे सेवा देऊन या शेगावमध्ये संक्रमण होणार नाही आणि जो पेशंट आता भरती आहे तोही चांगला होईल याचा सर्वतोपरी प्रयत्न हा आम्ही करतो आहे. फक्त यामध्ये एवढंच आहे की लोकांनी स्वतःहून यामध्ये आपली तपासणी करून घ्यावी, ज्यांना असं वाटते त्यांनी, जे कॉन्टॅक्टमध्ये आलेच त्यांनी, आणि त्याप्रमाणे शेगावतल्या शहरातल्या लोकांनीसुद्धा संयम पाळून एक दुसऱ्याला मदत करून या कोविडमुळे निश्चितच आपण याला हरवणार आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही.